आज आपण आळू वडी बनवणार आहोत, त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। आळूची पाने, पांढरे तीळ, मीठ, हळद, हिंग, धना पावडर, मिरची पावडर, चिंच, पाणी, तेल, बेसन पीठ। आता आपण सुरुवात करूया। प्रथम पानांचा शिरा काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व पाने साफ करून घेऊया। पहिल्यांदा आळू वडीसाठी लागणारे मिश्रण तयार करून घेऊया। बेसन पीठ, हळद, हिंग, धना पावडर, लाल मिरची पावडर, पांढरे तीळ, मीठ, चिंचेचा कोळ, पाणी घालूया। सर्व मिश्रण एकत्र करूया। गॅस चालू करून पाणी उकळायला ठेवू। आता आपण आळूच्या पानांना मिश्रण लावून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे तीळ टाकू शकता। अशा प्रकारे सर्व पानांना मिश्रण लावून घेऊया। अशा प्रकारे आपण रोल करून घेऊया। रोल तयार आहेत। 15-20 मिनिटे रोल वाफवून घेऊया। रोल वाफवून झाले आहेत। आपला रोल थंड झाला आहे, त्याला आपण कट करून घेऊया। आता आपल्या आळू वड्या तळून घेऊया। आपल्या आळू वड्या खरपूस भाजल्या आहेत, प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशा प्रकारे आपल्या आळू वड्या तयार आहेत।